देशाचे लोकनेते आदरणीय पवारसाहेबांच्या 81वा वाढदिवस साजरा होत असताना पुणे शहरासारख्या ठिकाणी साहेबांचं एक तैलचित्र आपण निर्माण करावं आणि या चित्राच्या माध्यमातून युवक पिढीला एक वेगळा संदेश जावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं. निलेश खराडे नावाचा एक आर्टिस्ट जो माझा कार्यकर्ता आहे त्यांनी हे चित्र या भिंती फलकावरती निर्माण केलेलं आहे. साधारण 3 ते 4 दिवस त्याला हे चित्र पूर्ण करण्याकरता लागले आणि संकल्पना अशी होती की साहेबांसारखा प्रेरणादायी नेता हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणाऱ्या नेत्याचं कुठेतरी आपण कृतज्ञता व्यक्त करावी या दृष्टिकोनाने या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही मंडळींनी केलं आणि अतिशय सुंदर चित्र निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रातून अनेक लोकांचे फोन मला आले की बाबा खूप चांगल्या पद्धतीनं हे रेखाचित्र आपण निर्माण केलेलं आहे आणि साहेबांपासून आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. सातारच्या सभेचं हे संपूर्ण चित्र आहे. पावसामध्ये साहेबांनी जी सभा केली होती विधानसभेच्या वेळी आणि त्या सभेनंतर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदललेलं आपल्याला दिसून आलेलं आहे आणि महाविकास आघाडीची निर्मिती देखील त्या सभेच्या नंतरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि साहेब हे 81 वर्षाचे तरुण आहेत असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही, कारण की साहेबांनी आपलं जे योगदान संपूर्ण देशाकरता सर्व समाजाकरता जे दिलेलं आहे ती सामाजिक बांधिलकी सातत्यानं साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये जपलेली आहे. म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये देखील आपण बघितलं असेल की एक दिवस देखील साहेब थांबले नाहीत. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साहेब जाऊन पोहोचले. हे स्वतःच्या आरोग्याची कुठलीही काळजी न करता साहेबांनी प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देऊन करोनाग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचं काम साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि एवढ्या महान नेत्याचं कुठंतरी आपण ऋणामध्ये राहावं या दृष्टिकोनातनं हे चित्र आम्ही निर्मिती केलेली आहे. आणि साहेबांनी जो वसा कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि त्या पाऊल वाटेवर चालण्याचा प्रयत्न आमच्यासारखे कार्यकर्ते निश्चितपणे भविष्यामध्ये करतील. साहेबांना उदंड आयुष्य लाभावी परमेश्वराचरणी मी प्रार्थना करतो. आणि साहेबांनी जे काम आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्याच पाऊल वाटेवरती चालण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी आम्ही कार्यकर्ते निश्चितपणे करू. एका मोठ्या भिंतीवर निलेश खराडे या आर्टिस्टने अतिशय सुंदर पवार साहेबांची हुबेहूब प्रतिमा साकारलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी तैलचित्र तयार केलेलं आहे. पवार साहेबांचा 12 डिसेंबरला 80वा वाढदिवस होणार आहे आणि त्यानिमित्तानं पुणेवासियांच्या वतीने दीपक मानकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी भिंतीवर मोठं तैलचित्र निर्माण केलेलं आहे. मी श्री खराडे यांनी पूर्ण अतिशय उत्तम दर्जाचं हे तैलचित्र निर्माण केलं आहे त्यांचे अभिनंदन करतो. दीपक मानकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानतो. एक प्रेरणादायी चित्र आहे नियमित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी. पवार साहेब हे महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्या प्रत्येक नव्या तरुण कार्यकर्त्याला प्रेरणादायी आहेत आणि त्यामुळे इथलं त्यांचं तैलचित्र पुणे शहरातल्या नव्या पिढीला आणि सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल हा आम्हाला विश्वास आहे.